ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पालकांनो, तुमच्या मुलांना जपा, कारण मुलांची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाली आहे. नाशिक पोलिसांनी धाडसी कारवाई करून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे आणि या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या टोळीनं आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर तस्करी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, मानवी तस्करी करणारी टोळी गजाड, मानवी तस्करीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड, नाशिक ग्रामीण पोलिसांचं ऑपरेशन मुस्कान यशस्वी. मानवी तस्करी करणाऱ्या टोळीकडून 1.5 लाखात मुलींची विक्री केली जात होती. नाशिक शहर आणि जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे कसून तपास करताना पोलिसांच्या हाती CCTV फुटेज लागलं. त्यानंतर ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत शोध पथकाकडे तपास सोपवण्यात आला. 4 ते 5 पथकं तयार करून ती गुजरात आणि मध्य प्रदेशकडे रवाना करण्यात आली. अपहरण करण्यात आलेल्या मुलींची पथकानं सुटका केली. ह्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण 5 आरोपींना अटक केलेला आहे. त्यांच्याकडून जी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे त्या आधारावर अशा इतरही मुलींना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विकल्याचं माहिती पुढे येत आहे. त्या संदर्भाने वेगवेगळे पोलीस पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत. अपहरण झालेली मुलगी आणि तिच्या वडिलांनी पोलिसांचे आभार मानले. सुटकेच्या वेळी पोलीस पथकावर आरोपींनी हल्ला चढवल्याची माहिती त्यांनी दिली. मुलगी घराबाहेरून पडली, निघाली होती, अचानक हरवली. जे लांबचे गाव आहे तिकडे पोलिसांनी शोध घेतला आणि पोलिसावर तिथल्या गावातल्या बायाचा हल्ला केला, म्हणजे आमच्यावर पोलीस साहेबावर असा हल्ला केला. मग पोलीस साहेबांनी तिथले बी पोलीस हे करून सहकार्य केलं, पोलिसांनी शोध घेतला तिचा. पोलिसांनी प्रियंका पाटील, रत्ना कोळी, सुरेखा भिल या 3 संशयित आरोपींना अटक केली. मुलींची मध्य प्रदेश मध्ये 1.5 लाख रुपयांना विक्री केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मध्य प्रदेश मध्ये कारवाई करून नानुराम मनसारे आणि गोविंद मनसारे या आरोपींना अटक करत मुलींची सुटका करण्यात आली. आरोपींनी या आधीही मुलींचं अपहरण करून परराज्यात विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानं अनेक मुलींवरचा धोका टळलाय, त्यामुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.